एकीकडे कोरोना विषाणूचा सावट असताना दुसरीकडे ड्रेनेजचं पाणी मोकळ्या जागेत सोडल्यानं साक्षी नगर व परिसरातील नागरिकांना दुर्गंधीनं ग्रासलं आहे. तिसगाव गट क्रमांक 140 मधील साक्षी नगर या सोसायटीची ड्रेनेजचं पाणी बाहेर परिसरात दुर्गंधी पसरवत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साक्षी नगरातील सी बिल्डिंग येथील बिल्डरनं परवानगी नसतानाही चुकीच्या ठिकाणी ड्रेनेज काढून ड्रेनेज लाईन जोडल्यानं सोसायटीतील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर शंभरमध्ये त्यांनी सिडकोतील अधिकाऱ्यांना कळवलं होतं आणि निवेदन सुद्धा दिलं होतं. परंतु त्याचं पुढे काहीच झालं नसल्यानं ती ड्रेनेज फुटून पाणी मोकळ्या जागेवर आणि रस्त्यावर येत असून त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पाण्याची कल्पना शिडकोच्या हिवाळे साहेबांना दिलेली आहे, ती इथे व्हिजिट करून गेलेले आहेत. त्यांनी हे सांगितलं की मी चेंबर बांधून देतो, तुम्ही लाईन टाका. पण ही लाईन जी आज रोजी चाललेली आहे ही दुसऱ्याच्या प्लॉटमधून चाललेली आहे. बिल्डरने टाकलेली लाईन दुसऱ्याच्या प्लॉटमधून आहे आणि बिल्डरने जो शिडकोचा आमचा ड्रेनचा लाईन टाकलेली आहे तिची उतार एकीकडं आणि लेवल एकीकडं आणि पाणी काढलं एकीकडं, त्या याच्यामुळे आम्ही सतत रस्त आहोत, आमचे मुलं आजारी पडतात. ही माहिती सिडकोचे अधिकारी गजानन सटोते यांना मिळताच त्यांनी पाहणी करून ड्रेनेज लाईन विनापरवाना जोडली असेल तर 2 दिवसात कारवाई करू असं सांगितलं. या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने बिल्डरला संपर्क केला असता कोणताही संपर्क होऊ शकला नाहीये. सिडकोच्या रहिवाशांचं शनिवारपासून या ठिकाणी फोन चालू आहे. शनिवारी बऱ्याच प्रमाणामध्ये ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी साचलेलं होतं असे व्हॉट्सअपवरचे फोटो स्थानिक नागरिकांनी मला पाठवलेत. त्या अनुषंगाने मी आमच्या कार्यकारी अभियंता हिवाळे साहेब यांना ती कल्पना दिलेली आहे. परंतु तिच्यामधून माध्यम निघाल्यानंतर आता मी आमचे उपनियोजनकार श्री काकाने साहेब यांची चर्चा केली. या ठिकाणी चर्चा करत असताना साक्षीनगरीला इथे रहिवासी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत. परंतु बिल्डरनी जे लेआउट या ठिकाणी जोडलेलं आहे हे लेआउट पूर्वेच्या समोरच्या साईटला जोडलेलं आहे आणि हे जे ड्रेनेजचं पाणी आहे हे पाठीमागच्या लाईटला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हा बिल्डर मंजित पांडे म्हणून त्यांचं नाव आहे साक्षीनगरीचे, असं मला या ठिकाणी आत्ता समजलेलं आहे. साक्षीनगरीच्या बिल्डर जे मंजित पांडे आहेत त्यांनी तो लेआउट कोण्या ठिकाणी टाकलेला आहे काय त्याची सगळी सखोल चौकशी करून त्यांना MRTP खाली नोटीस देण्याचा आम्ही या ठिकाणी मानस ठेवलेला आहे आणि त्वरित MRTP नोटीस देऊन जे अनाधिकृत लाईन त्यांनी बाहेर सोडलेली आहे त्याबाबत त्यांच्यावर FIR ती दाखल करण्याची आम्ही तरतूद आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जर अनाधिकृतपणे बाहेर सोडलेली असेल तर मंजित पांडे साक्षीनगरीचे जे बिल्डर आहेत त्यांच्यावर आम्ही FIR. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.